बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी डॉक्टर सुरेश कदम, अध्यक्ष IMA नांदेड। काल एक पत्र भेटलं केंद्र सरकारचं, म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमाने, त्यावर काही टिप्पणी करू इच्छितो। 18 जून 2021 रोजी IMA म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशन संपूर्ण भारतातील असोसिएशननी एक मोठं आंदोलन उभं केलेलं होतं, ज्याचा उद्देश होता की पूर्ण भारतातील डॉक्टर्स लोकांना संरक्षण भेटावं, जे काही मिसक्रियंट पेशंट्स आहेत, त्याचे नातेवाईक आहेत आणि त्यांच्या सगळ्या म्हणजे दुष्कृत्यापासून सरकारने त्यांचं संरक्षण करावा, असा एक कायदा करावा कठोर, यासाठी आंदोलन करण्यात आलेलं होतं। त्याच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय आरोग्य सचिव यांनी एक पत्र टाकलं सोशल मीडियावर, ज्यामध्ये असं लिहिण्यात आलं की राज्य सरकारला निर्देश देण्यात येत आहे की त्यांनी कडक कायदा करावा। मित्रहो, मला या म्हणजे माध्यमातून हे सांगायचं आहे की आम्ही केंद्र सरकार हे सक्षम आहे असं मानणाऱ्यांपैकी आहोत। केंद्र सरकारला हा केंद्रीय आरोग्य रक्षक सेवक जे आहेत त्यांच्या संरक्षणाचा कायदा करण्यासाठी पैसे लागत नाहीत, नंबर एक। दुसरी गोष्ट, केंद्र सरकारची जर राजकीय इच्छाशक्ती असेल तर एक दिवसामध्ये जसं त्यांनी आरक्षण दिलं होतं तसं एक दिवसामध्ये ते लोक एक कायदा देऊ शकतात। मात्र ही केंद्र सरकारने राज्य सरकारवर परत टाकणं म्हणजे एक प्रकारची मल्हमपट्टी केलेली आहे, हे असं आमचं म्हणणं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही राज्य सरकारच्या कायद्यामध्ये ही कमतरता असल्यामुळे सदरील आंदोलन उभं केलेलं होतं आणि यामध्ये आम्ही केंद्र सरकारकडून हे सगळं अपेक्षित करू लागलो। आमच्या आंदोलनाचा उद्देशच तो होता आणि ते उद्देश हा वेगळ्या प्रकारे लोकांमध्ये भ्रम तयार करायचा केंद्र सरकारने एक प्रयत्न केलेला आहे। यामध्ये त्यांनी 2-3 शब्द टाकलेले आहेत, साथ रोग प्रतिबंधक कायदा, कोरोना। हे शब्द वापरताना केंद्र सरकारची काळजी काय आहे की करोनामध्ये जे काय हॉस्पिटल काम करतात तिथंच हा कायदा लागू करणार का तुम्ही? म्हणजे अगोदर जे रुग्णालय होते त्याच्यानंतर रुग्णालय राहणार नाहीत का? त्याच्यानंतर डिसिजेस राहणार नाहीत का? त्याच्यानंतर पेशंट आणि डॉक्टर हे राहणार नाहीत का? म्हणजे पेशंट आणि डॉक्टर यांच्या संबंधात जे काही एक म्हणजे दरी आलेली आहे त्याला समजा जखम समजू तर वरनं मलम लावला आणि आतलं जर फ्रॅक्चर तसंच राहिलं हाडाचं तर सगळं होईल का मित्र हो? हे शक्य नाही। त्यामुळं केंद्र सरकारने या गोष्टीला भानावर येऊन आणि सगळ्या डॉक्टरांचा आक्रोश, भारतभरातील डॉक्टर, डॉक्टर हा प्राणी असा आहे की कधीच रस्त्यावर येत नाही, जेव्हा त्याच्या जीवावर बेतते तेव्हाच येत आहे मित्र हो। त्यामुळे आपण सरकार म्हणून या गोष्टीची दखल घेणं भाग आहे आणि डॉक्टर लोकांना अशा प्रकारचे चॉकलेट देण्याचा प्रयत्न करू नये, जेणेकरून तुमची इच्छाशक्ती प्रदर्शित होईल। यातनं तुमची जर इच्छाशक्ती असेल तर केंद्र सरकारने कडक कायदा करणं आवश्यक आहे, ही IMA-ची जी मागणी होती ती तशीच कायम आहे। या निवेदनाद्वारे हे मी आपणास कळवू इच्छितो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन